अकबराच्या राज्यामध्ये संध्या नावाची एक अभागी बाई राहत होती. तिचा पती 6 महिन्यांपूर्वीच मरण पावला होता. मरण्याआधी त्यानं आपल्या पत्नीची प्रत्येक गरज पूर्ण केली होती. एके दिवशी दुपारच्या वेळी संध्या तिची मैत्रीण चंद्राबरोबर दिवाणखान्यातील मेजावर बसून गप्पा मारत होती. जेव्हापासून जग्गूचं निधन झालंय तेव्हापासून मला एकटं एकटं वाटतंय. खरंय तुझं संध्या, आपल्या प्रिय व्यक्तीशिवाय जगणं खूप कठीण होऊन बसत. मला तर वाटतंय की आपण दोघींनी मिळून हरिद्वार आणि ऋषिकेश सारखी तीर्थक्षेत्र फिरून यायला हवीत. त्याने आपल्या मनाला शांतता मिळेल आणि थोडा हवा पाण्यातही बदल होईल. ही तर खूपच छान योजना आहे संध्या, हिरालालनाही विचारूया. चांगली योजना आहे, माझी खात्री आहे आपली ही यात्रा खूपच आनंददायी होईल. पण काय झालं संध्या? माझ्या घरात काही दागिने आणि काही पैसे आहेत. तू आणि हिरालाल माझ्या बरोबर आल्यावर ते मी कोणाकडे सोपवू? तेही खरंच आहे की आता आपण काय करायचं? मी एका अशा साधू पुरुषाला ओळखते जे मंदिरात राहतात. साधू असल्यामुळे त्यांना द्रव्याची लालसा मुळीच नसेल. जर आपण त्यांना विनंती केली तर ते आपलं धन काही दिवसांसाठी सांभाळू शकतील. काय? हो, ही चांगली युक्ती आहे. उद्या सकाळीच आपण त्या साधू बाबांना भेटूया आणि त्यानिमित्ताने देवळातही जाणं होईल. संध्या, तू देवळात दर्शन घ्यायला येणार नाहीस का? नाही, मी ही पुरचुंडी साधू बाबांकडे देईन आणि मगच दर्शन घेईन. ठीक आहे, सांभाळून जा, येते मी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कोण आहे? महाराज, मी संध्या. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोल मुली, काय झालं? साधू बाबा, माझ्याकडे काही पैसे आणि दागिने आहेत आणि काही दिवसांसाठी मी तीर्थयात्रेला चालले आहे. जर तुम्ही ही पुरचुंडी तुमच्याकडे सांभाळून ठेवलीत तर खूप उपकार होतील. मुली, मी तर द्रव्याला हातही लावत नाही. तू स्वतःच या पुरचुंडीला या कुटीत कुठेही ठेव आणि परत आल्यावर घेऊन जा. काळजी करण्याचं काहीच कारण नाही. हो ठीक आहे, येते मी. साधू बाबा प्रणाम. आयुष्मान भव. कसे आहात आपण? कोण आहेस तू? मी संध्या,
तुम्हाला आठवतंय यात्रेला जायच्या आधी मी माझ्या दागिन्यांची पुरचुंडी तुमच्या इथे ठेवली होती. हे बघ मुली, माझ्यासाठी तर द्रव्याचा नुसता विचार करणंही पाप आहे. मला तुझ्या द्रव्याबाबत काहीच ठाऊक नाही. पण बाबा, तुम्हीच तर मला ती इथे लपवायला सांगितली होती. असं असेल तर तू स्वतः शोध आणि सापडलं तर घेऊन जा. मी तर द्रव्याबद्दल जास्त बोलूही शकत नाही. अच्छा, असं आहे तर आता जे मी सांगतोय ते डोकं थंड ठेवू नये आणि तसंच कर. तू माझ्या बरोबर त्या साधू बाबाकडे चल आणि झाडामागे लपून बस. जिथून तू मला आणि साधू बाबाला नीट पाहू शकशील. मी जेव्हा दुसऱ्यांदा त्याला नमस्कार करेन तेव्हा तू त्या पर्णकुटीमध्ये ये. ठीक आहे? हो हुजूर. प्रणाम साधू बाबा. मी बाहेर गावी चाललोय, मला आपला आशीर्वाद हवाय. आयुष्मान भव. मला तुमच्याशी अजून काही बोलायचंय. खर तर तुम्हाला हे सांगणं सुद्धा चुकीचंच ठरेल, पण तरी मला तुमच्या मदतीची गरज आहे. सांग मुला, मी तुझी काय मदत करू शकतो? खर तर मला खूपच लाज वाटतेय, क्षमा करावी, पण हे द्रव्याबद्दल आहे जे तुमच्यासाठी व्यर्थच आहे ना साधू बाबा. योग्य बोललास तू. जा, मी तुला माफ केलं. आता सांग. माझ्याकडे काही रत्न आहेत आणि मी बाहेर गावी चाललोय. हे मला एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आहे, पण कळत नाहीये की कुठे ठेवावं ते. बाळा, तुला तर ठाऊकच असेल की मला धनाचा जराही मोह नाही. तू तुझ्या रत्नांना माझ्या कुटीरे ठेवू शकतोस आणि जेव्हा परत येशील तेव्हा घेऊन जा. इथे ते पूर्णपणे सुरक्षित राहतील, कोणीच त्यांना हात नाही लावणार. धन्यवाद साधू बाबा. अरे बापरे, ही तर संध्या आहे. हिच्यामुळे मला हे सगळं गमवावं लागेल. त्याऐवजी मी तिला तिचं धन परत करून टाकतो, नाहीतर ही सगळी रत्नही माझ्या हातून मला गमवावी लागतील. बाळा, तुला तुझ्या द्रव्याची पुरचुंडी मिळाली का? तू त्या कोपऱ्यात पाहिलंस? कदाचित तिथे मिळेल तुला. हुजूर, तुम्ही ज्यांना भेटायला गावी जाणार होतात ना, ते स्वतःच इथे आले आहेत. साधू बाबा धन्यवाद, तुमच्याच आशीर्वादामुळे मला आता बाहेर जावं लागणार नाहीये आणि आता ही रत्नही इथं ठेवायची गरज नाही. धन्यवाद. हुजूर, मी तुमची खूप आभारी आहे.